स्वादिष्ट चटकदार रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे दुधी भोपळ्याचा पराठा। तर चला तर बघूया आपण कसा बनवायचा हा पराठा। इथे मी दुधी भोपळ्याची साल काढून घेते, अशी ही सर्व भोपळ्याची साल काढून घेते। दुधी भोपळ्याच्या साली काढल्यानंतर हा खिसून घेतलेला आहे। आता यामधील सर्व पाणी काढून घेते, जेणेकरून पराठा करताना ओलसरपणा येणार नाही तर खमंग कुरकुरीत असा पराठा बनणार। पराठा म्हटलं तर कणिक तर हवीच, म्हणून मी तर आपण जशी चपातीला कणिक म्हणतो तशी मी ही कणिक म्हणून ठेवलेली आहे। बघू शकता ही आपली कणिक कशी भिजलेली आहे ती। आता इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती छोटस भांड ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल घालू। तेल जास्त घालायची गरज नाही, फक्त एकच चमचा चालेल। गॅस जरासा मोठा करून घेते मी। तेलामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे आणि ती चांगली भाजून घेते। मस्त असा आल्या लसणाचा वास येतोय, लसणानं पराठ्याला खूप छान असा स्वाद येतोय, म्हणून आलं लसूण पेस्टही टाकावी। आता इथं तुम्ही बघू शकताय माझ्याकडे हिरवा खरडा आणि लाल खरडा असे दोन प्रकारचे मी खरडे करून ठेवलेले आहेत। हे दोन्ही खरडे मी याच्यामध्ये टाकून घेते। जरा तिखटपणा जास्त असला की मग पराठा हा छानच लागतो, चव येते। हे सुद्धा ह्याच्यामध्ये चांगले भाजून घेते। इथे मी एक चमचा धने पूड टाकते, एक चमचा जिरे पूड आणि बडीशेप पूड असे दोन्ही आहेत ते यामध्ये टाकून देते। अर्धा चमचा मी हळद पूड टाकते। अर्धा चमचा मीठ टाकते ह्याच्यामध्येच। आता मी ह्याच्यामध्ये खिसलेला भोपळा आहे तो टाकते। तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये कलर आपला आलेला आहे छान असा आणि वास सुद्धा छान सुद्धा सुटलेला आहे भोपळ्याचा, दुधी भोपळ्याचा। हे मिश्रण मी ह्या प्लेट मध्ये काढून घेते। तुम्ही बघू शकता इथं मी प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे। मी आता थंड करत ठेवलेला आहे या प्लेट मध्ये। तुम्ही बघू शकता आपली ही कणिक खूप छान झालेली आहे आणि इथं मी गॅस चालू करून तवा देखील ठेवलेला आहे गॅसवरती। आता थोडस आपण तेलाचा हात लावू आणि या कणकीचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। तुम्हाला हवी तेवढी छोटी मोठी साईज तुम्ही करू शकताय। गोळे करून घेतलेले आहेत थोडेसे। आता आपण जसं पोळीला करतो पुरणाच्या, तसंच आपण हा इथं हुंडा करून घ्यायचा। मिश्रण आपलं हे थंड झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये भरायचं। तुम्ही बघू शकता मी कसं भरून घेते। मोत कागद करून घ्यायचं घरासवर आणि तीच बाजू खाली ढकलायची।
जरा हाताने जरी चपट केलं तरी देखील चालते। आता ही भाजी आपण लाटून घेऊ। तवा सुद्धा माझा इथं गरम झालेला आहे, मी याच्यामध्ये टाकून घेते भाजण्यासाठी। आता मी दुसऱ्या पद्धतीचं कसं लाटायचं ते सुद्धा दाखवते तुम्हाला। असं आपण लंबगोल करून घ्यायचा आणि याच्यामधोमध दोन्ही बोटाने आपण असं करून घ्यायचं। याच्या एका बाजूवर आपण हे मिश्रण इथं टाकून घ्यायचं एका पारीवरती। आता आपण हे लाटायला घेऊया। तोपर्यंत इकडे आपली हे परत भाजत आलेलं आहे, त्याला आपण तेल लावूया। तुम्ही याच्यावरती बटर लावलं तरी चालेल, तूप लावलं तरी चालेल। मी तेल लावून घेते। हा पराठा देखील आपला भाजून झालेला आहे। हा परत आपण टाकून घेऊया। मी तुम्हाला ही दुसरी पद्धत सांगितली। पराठा आपण भाजून घेऊया इथं। हे आपला वरचा पराठा देखील भाजून झालेला आहे। मी इथे सर्व पराठे करून घेते राहिलेले। मस्त असे आपले पराठे झालेले आहेत भाजून, तुम्ही इथे बघू शकताय। लाटता देखील आपल्याला पटकन येत आहे। मस्त आपले हे पराठे इथे तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता इथं। आणि सगळं मिश्रण सुद्धा चारी बाजूने पसरलेलं आहे। तुम्ही बघू शकताय माझे हे इथे पराठे तयार झालेले आहेत। मस्त असे पराठे झालेले आहेत एक सारखे। मी तुम्हाला एक पराठा मोडून दाखवते, तोडून दाखवते। मस्त असे झालेले आहेत बघा। आपले हे मिश्रण सर्व सगळीकडे पराठे दह्यासोबत स्वादसोबत तसंच घरातील भाज्यांसोबत देखील खायला खूप छान लागतात। हे करूनच बघा आणि कमेंट मध्ये कसे झाले ते नक्की सांगा। आणि बरोबरच लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। आता भेटू पुढच्या रेसिपीला। थँक्यू।